बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं 1 ते 26 मार्च या कालावधीत 10वीची परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभाग राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर असून पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील 9 विभागांमध्ये सर्वात कमी निकालाची टक्केवारी नागपूर विभागाची आहे. शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणून 10वीच्या परीक्षेकडे अजूनही बघितलं जातं. यंदा 1 ते 26 मार्च या कालावधीत 10वीची परीक्षा झाली होती. कोल्हापूरसह राज्यातील 9 विभागात झालेल्या 10वीच्या परीक्षेला 15,49,326 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याची निकालाची टक्केवारी 95.81% इतकी आहे. 12वीच्या परीक्षेप्रमाणे यंदा 10वीच्या परीक्षेतसुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे. मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 97.21% आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.56% आहे. यंदा 18 विषयांचा निकाल 100% लागलाय. संपूर्ण राज्यात 99% उत्तीर्णतेचं प्रमाण घेऊन कोकण विभाग राज्यात प्रथम आहे, तर कोल्हापूर विभागानं 97.45% घेत राज्यात दुसरं स्थान पटकावलंय. तर 96.44% घेऊन पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी म्हणजे नागपूर विभागाचा निकाल 94.73% इतका आहे. मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कोल्हापूर विभागाच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं. विभागाच्या निकालाची आकडेवारी आहे, याची तुलना गतवर्षीशी केली तर आपल्याला असं लक्षात येतं की गतवर्षी मार्च 23 परीक्षेमध्ये विभागाचा निकाल होता 96.73%, तर हाच निकाल हा 0.72% वाढून यावर्षी मार्च 24 परीक्षेमध्ये 97.45% इतका झालेला आहे. आपण कोल्हापूर विभागाच्या निकालाची तुलना जर राज्यामध्ये केली तर राज्यामध्ये 9 विभागीय मंडळं आहेत. त्या 9 विभागीय मंडळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण 2 नंबरला आहोत, म्हणजे आपल्या कोल्हापूर विभागाचा निकाल हा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहे. मार्च 2023 तुलनेत यावर्षीच्या निकालात 2% वाढ झाली आहे. दरम्यान आज दुपारी 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आणि 1,000 मुलांची धाकधूक संपली. 10वीच्या परीक्षेचे मार्क 11वी प्रवेशासाठी महत्त्वाचे असले तरी परीक्षेतील मार्क म्हणजे सर्वस्व असत नाही, त्यामुळं परीक्षेमध्ये अपयश आलेल्या मुलांनी नाराज होण्याचं कारण नाही.